हॅलो गाईज, आजच्या सेशन मध्ये खूपच इंटरेस्टिंग, कधी वाचले नसतील असे प्रश्न पाहणार आहोत. वेळ वाया न घालता सुरू करूया आजचे लेसन. पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाने सर्वात पहिले परीक्षेची सुरुवात केली होती? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी दुबई किंवा ऑप्शन डी भारत. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए चीन. पुढील प्रश्न, मोरचे आयुष्य किती वर्ष असते? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 10 वर्ष, बी 20 वर्ष, सी 15 वर्ष किंवा डी 100 वर्ष. गाइस, खूप इंटरेस्टिंग प्रश्न पाहणार आहोत. अशा इंटरेस्टिंग प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 15 वर्ष. पुढील प्रश्न, कोणत्या प्राण्याला प्रत्येक गोष्ट दुप्पट मोठी दिसते? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए जिराफ, बी हत्ती, सी उंट किंवा डी मांजर. या क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हत्ती. पुढील प्रश्न, भारताचे मुकुट कोणत्या राज्याला म्हटले जाते? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए चेन्नई, बी दिल्ली, सी जम्मू काश्मीर किंवा डी महाराष्ट्र. गाइज, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर दोन्ही करायला विसरू नका. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जम्मू काश्मीर. पुढील प्रश्न, हॉकीचा जादूगर म्हणून कोणत्या खेळाडूला ओळखले जाते? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए ध्यानचंद, बी महेंद्रसिंग धोनी, सी विराट कोहली किंवा डी मिल्खा सिंग. या इंटरेस्टिंग क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन ए ध्यानचंद. पुढील प्रश्न, भारतामध्ये सर्वात पहिली रेल्वे कोणत्या शहरातून धावली? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कलकत्ता, बी दिल्ली, सी लखनौ किंवा डी चेन्नई. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए कलकत्ता. पुढील प्रश्न, फिल्म सिटी भारताच्या कोणत्या शहरास म्हटले जाते? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी राजस्थान किंवा ऑप्शन डी पटना. या इंटरेस्टिंग क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई. पुढील प्रश्न, ताजमहलची निर्मिती कोणी केली होती? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए अकबर, बी बिरबल, सी टिपू सुलतान किंवा डी शाहजहा. या क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शाहजहा. पुढील प्रश्न, कोणाचा जन्म बाल दिवस म्हणून साजरा केला जातो? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए महात्मा गांधी, बी इंदिरा गांधी, सी राजीव गांधी किंवा डी जवाहरलाल नेहरू. या इंटरेस्टिंग क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू. गाइस, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर दोन्ही गोष्टी करायला विसरू नका. पुढील प्रश्न, भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए केरळ, बी पंजाब, सी गुजरात किंवा डी महाराष्ट्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी पंजाब. पुढील प्रश्न, कोणत्या देशामध्ये निळी जीन्स पॅन्ट घालणे बंदीचे आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए श्रीलंका, बी अफगाणिस्तान, सी आफ्रिका किंवा डी नॉर्थ कोरिया. या क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नॉर्थ कोरिया. पुढील प्रश्न, कोण रक्त शुद्ध करते? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए बटाटा, बी पपई, सी दुधी भोपळा किंवा डी केळी. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन बी पपई. पुढील प्रश्न, निळ्या रंगाचे अंडे देणारी कोंबडी कुठे आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत, ऑप्शन ए नॉर्वे, बी चिली, सी चीन किंवा डी दुबई.
या क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चिली। पुढील प्रश्न, मुंबई कोणत्या राज्याची राजधानी आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी गोवा किंवा डी उत्तर प्रदेश। या इंटरेस्टिंग क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र। पुढील प्रश्न, आधार कार्ड मध्ये किती अंक असतात? त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए 16 अंक, बी 19 अंक, सी 18 अंक किंवा डी 14 अंक। काहीच खूप महत्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग प्रश्न पाहत आहोत। अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दोन्ही करायला विसरू नका। योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 16 अंक। पुढील प्रश्न, असे कोणते जानवर आहे जे कधीच बसत नाही? त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए हत्ती, बी घोडा, सी उंट किंवा डी बैल। हेच खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी घोडा। पुढील प्रश्न, रेल्वेचा आविष्कार कोणत्या देशामध्ये झाला आहे? त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए इंग्लंड, बी भारत, सी जपान, डी नॉर्वे। आणि या इंटरेस्टिंग क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इंग्लंड। पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात स्वस्त पेट्रोल मिळते? त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए महाराष्ट्र, बी कर्नाटक, सी गोवा, डी दिल्ली। या क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गोवा। पुढील प्रश्न, घरातल्या मंदिरामध्ये कोणती गोष्ट ठेवल्यामुळे गरिबी येते? त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए अगरबत्ती, बी तूप, सी दही किंवा डी मांस। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मांस। पुढील प्रश्न, कोणत्या नदीचे पाणी सतत गरम असते? त्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए गंगा नदी, बी नील नदी, सी यमुना नदी किंवा डी गोदावरी नदी। आणि या शेवटच्या आणि इंटरेस्टिंग प्रश्नाचे उत्तर पाहण्याआधी तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दोन्ही करायला विसरू नका। तुम्हाला खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन या चॅनलवर भेटत जातील। तर गाइस, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नील नदी। तर गाइस, हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार।